न्याय मागण्यांसाठी शेगावात एकवटला ओबीसी समाज संमेलनादरम्यान विविध विषयांचे घेण्यात आले ठराव. राजकीय आरक्षणासह समाजाच्या विविध न्याय मागण्यांसाठी बुलडाण्यातील शेगावमध्ये ओबीसी समाज अधिकार संमेलन काँग्रेसच्या दिग्गज नेत्यांच्या आणि हजारो समाज बांधव भगिनींच्या उपस्थितीत संपन्न झाला. यावेळी समाजाने मागण्या मंजूर करून घेण्यासाठी वज्रमूठ बांधण्याचा संकल्प केला आहे. ओबीसीचे राजकीय आरक्षण प्रस्थापित होण्यासाठी केंद्र सरकारने इम्पेरिकल डेटा उपलब्ध करून द्यावा या प्रमुख मागणीसह केंद्र सरकारने देशभरात ओबीसी जातनिहाय जनगणना करावी, महात्मा ज्योतिबा फुले व सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न पुरस्कार प्रदान करावा, पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळाला जगद्गुरू तुकाराम महाराज यांचे नाव देण्यात यावे, देश पातळीवर स्वतंत्र ओबीसी मंत्रालय स्थापन करण्यात यावे आणि जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांची जयंतीची तारीख शासनस्तरावर निश्चित करण्यात यावी अशा मागण्या या संमेलनातून करण्यात आल्या. सदर मागण्यांचे प्रत्येक एका मागणीचा प्रस्ताव सादर करून तो ठराव सर्वानुमते संमत करण्यात आला. भव्य दिव्य अशा या संमेलनाला छत्तीसगड राज्याचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, राज्याच्या महिला व बाल कल्याण मंत्री यशोमती ठाकूर, काँग्रेस प्रदेश उपाध्यक्ष संजय राठोड, आशिष दुवा, ॲडव्होकेट जयश्री शेळके, मनीषा पवार, राहुल बोंद्रे, आमदार राजेश एकडे, ओबीसी समितीचे बबन तायवाडे, श्याम उमाळकर, दत्ता खरात, कासम गवली, स्वाती वाकेकर यांच्यासह काँग्रेस पक्षाचे आजी माजी पदाधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाला बुलढाणा, अकोला, वाशिम जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात ओबीसी समाज बांधव व भगिनी सहभागी झाल्या होत्या.